नमस्कार, मी धनंजय शिंदे, सारोमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत। आज 14 एप्रिल सकाळचे 7 झालेत। आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। अहमदनगर जिल्ह्यात मंगळवारी आतापर्यंतच्या सर्वाधिक करोना रुग्णांची नोंद झाली। 2654 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर उपचारानंतर बरे झालेल्या 1352 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला। उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 14264 इतकी झाली आहे। दरम्यान रेमडेसिवीर इंजेक्शनची चढ्या भावाने काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या 2 मेडिकल चालकांसह डॉक्टर दाम्पत्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भिंगार मधील मस्के हॉस्पिटलचे डॉक्टर किशोर दत्तात्रय मस्के, डॉक्टर कौशल्या किशोर मस्के आणि प्रसाद दत्तात्रय आल्लाट, रोहित अर्जुन पवार असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत। औषध प्रशासन विभागाचे जावेद शेख यांनी फिर्याद दिली आहे। प्रसाद आल्लाट व रोहित पवार यांना पोलिसांनी अटक केली असून मस्के डॉक्टर दाम्पत्य पसार झाले आहे अशी माहिती पोलिसांनी दिली। दरम्यान श्रीरामपूर शहर पोलिसांनी रेमडेसिवीर या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक केली आहे। कोपरगाव तालुक्यातील चांदकसारे येथील जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या बालभैरवनाथ आणि माता जोगेश्वरी मंदिरात हजारो वर्षांची परंपरा जपत मंगळवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बाकीत सांगण्यात आले। चालू वर्षी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, तसेच अन्नधान्य मुबलक प्रमाणात पिकेल, रोगराईचे प्रमाणही आटोक्यात येईल असा कक बालभैरवनाथ महाराजांनी दिला आहे। राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरात मंगळवारी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला। अचानक पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली। सध्या कांदा गहू या पिकाची काढणी सुरू असल्याने अनेक शेतकऱ्यांचा माल शेतात पडून आहे। पावसामुळे कांदा व गहू भिजला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। बीज माता म्हणून देशभर प्रसिद्ध असलेल्या अकोले तालुक्यातील पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांची भारत सरकार कृषी मंत्रालयातर्फे स्थापन करण्यात आलेल्या प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हरायटीज अँड फार्मर्स राईट ऍक्ट 2001 अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील निवड समितीवर निवड करण्यात आली आहे। या होत्या ठळक घडामोडी। सविस्तर बातम्यांसाठी वाचत रहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत.com या संकेतस्थळाला। नमस्कार।